नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास या विषयाचा 6वा पाठ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा विचार करणार आहोत। यामध्ये मनोरंजनाची जी माध्यमे आहेत याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलं की लोकनाट्य प्रकारामध्ये अनेक प्रकार मनोरंजनाचं माध्यम म्हणून समाज माध्यमात कशा पद्धतीनं काम करत आहे हे पाहिलं। यानंतर आपण पाहणार आहोत मराठी रंगभूमीचं मनोरंजनाच्या माध्यमामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे। ही मराठी रंगभूमी जेव्हा आपण म्हणतो, रंगभूमी म्हणजे थोडक्यात जी ललित कला आहे ती एका व्यक्तीनं किंवा समूहानं एकत्र येऊन ज्या ठिकाणी सादरीकरण केले जातं, जी कला दाखवण्याचं ठिकाण असतं त्याला थोडक्यात रंगभूमी असं आपण म्हणतो। या मराठी रंगभूमीचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की प्रेक्षक आणि कलावंत या दोन्हीच्या सहभागाशिवाय ही कला सादरीकरण होऊ शकत नाही, आणि म्हणून प्रेक्षक आणि कलावंत या दोन्हीची फार गरज या ठिकाणी असते। बहुतेक वेळेस नाटक ही जी काही कला आहे ती संवाद रूपाने या ठिकाणी सादर केली जाते। मूक अभिनय या प्रकारातून देखील मूकनाट्य सादरीकरण केलं जातं। या नाट्य परंपरेची सुरुवात तसंच 16व्या 17व्या शतकापासून सुरू झालेली आपल्याला दिसून येते। अगदी दक्षिणेकडे तंजावर या ठिकाणी असलेले जे भोसले राजघराणे आहे यांनी मराठी आणि त्या ठिकाणच्या दक्षिणी भाषेमध्ये नाटके सादरीकरण करण्यासाठी कलावंतांना प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं रंगभूमीचा विकास होण्यासाठी 19वे शतक उजाडलेलं आपल्याला दिसून येतं। 19वं शतक हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर नाटके लिहिली गेली आणि नाटकांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो। अगदी सुरुवातीला विष्णुदास भावे यांनी महाराष्ट्रामध्ये सीता स्वयंवर नावाचं नाटक प्रदर्शित केलं आणि त्याच कारणास्तव आपण विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक मानतो। इथून सुरू झालेली ही परंपरा राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला असेल, आधुनिक अनेक नाटकापर्यंत आलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर भारतीय चित्रपट सृष्टी, या भारतीय चित्रपट सृष्टीचा देखील मनोरंजनाच्या माध्यमामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। चित्रपट सृष्टी म्हटलं की कलात्मकता आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा संगम झालेला आपल्याला दिसून येतो। अगदी मूकपटापासून सुरू झालेली ही भारतीय चित्रपटांची परंपरा बोलपटापर्यंत येऊन थांबलेली आपल्याला दिसून येते। भारतामध्ये अनेक चित्रपट निर्मिती आधुनिक काळामध्ये आपल्याला होत असताना दिसून येते, परंतु याची सुरुवात जर पाहिली तर 1912 विदेशी तंत्रज्ञान घेऊन विदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पहिल्यांदा पुंडलिक नावाचं चित्रपट महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झालेलं आपल्याला दिसून येतं। पण त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी 1913 पहिलं पूर्ण भारतात प्रक्रिया झालेलं राजा हरिश्चंद्र नावाचं चित्रपट मुंबईमध्ये प्रदर्शित केला आणि खऱ्या अर्थानं भारतीय चित्रपट सृष्टीला एक नवं वळण मिळालं। तेव्हापासून आज तागायत अनेक दर्जेदार अशा चित्रपटांनी भारतीय लोकांचं मनोरंजन करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं।